शिरूर तालुक्यातील सविंदणे गावामध्ये सध्या मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 15 वर्षापासून आंबराईतील पुलाची मागणी असून देखील लंगेमळा व आंबराईला जोडणारा ओढ्यालगत असणारा हा पूल मागणी असून देखील होत नाही आहे. यामुळे ग्रामस्थ विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असणारे स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, असणारे पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, सदस्य यांनी गेली 10 वर्षापासून पाठपुरावा करून देखील प्रशासन अजून पण मुख गिळून गप्प आहे. आमदार असतील, खासदार असतील, सर्वांकडे याबाबत मागणी केलेली असून देखील कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर व शिवसेना नेते हनुमानजी लंगे यांच्याशी पुणे ब्रेकिंग न्यूजने बातचीत केली. याबाबत त्यांनी सविस्तर काय माहिती दिली. पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण पाहत आहे लंगेमळा ते आंबऱ्याचा जो रोड आहे त्याच्यावर जो आपण पुलाचं जे काम केलं होतं आपण आता मागे 1.5 वर्षापूर्वी मडकेवस्तीतला, ठीक आहे. तर मडकेवस्तीत हा जो पूल आहे हा जो वाहून चाललाय आता त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपण एका राजकीय पक्षाचे मोठे कार्यकर्ते आहेत, तालुक्यामध्ये आपलं नाव आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? हा पूल कधी होईल बाबा? जिल्हा परिषद सुद्धा आपल्या ताब्यात आहे, आमदार आपल्याकडे आहे, खासदार आपल्याकडे, आपली कधी हा पूल होईल? या ठिकाणी रात्री अचानक खूप मोठा पावसाचा जोर झाल्यामुळं कडकवाडी, वडगाव बीर, मांदळवाडी, पाडदारा या ठिकाणून या वड्याला खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं आणि या ठिकाणी ती पूल वाहून गेला. या ठिकाणी पूल वाहून जात असताना शेतकऱ्यांसाठी दुधाचा व्यवसाय आहे किंवा या ठिकाणी खूप मोठी 1000-1.5 हजार लोकांची लोकवस्ती आहे. आता लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी देखील या ठिकाणाहून आज सकाळी मुलांना शाळेला सुट्टी घ्यावी लागली. त्याचप्रमाणे दुधासाठी लोक किंवा शेतकऱ्यांना स्वतःचं दूध घरी ओतून द्यावं लागलं. या ठिकाणी शेतीमालाला देखील आता पूल दुरुस्त होतपर्यंत शेतीमाल देखील या ठिकाणी बाहेर काढता येणार नाही. हे सगळं करीत असताना आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांनी आमदार दिलीपराव वळसेपाटील साहेबांकडं या ठिकाणी अनेक वेळा त्या रस्त्याची मागणी केली. त्यांनी देखील यावेळी या परिसरातील लोकांची मागणी घेऊन आत्ताच काही एक महिन्यापूर्वी या ठिकाणी आरवाय पाटील साहेब यांनी या ठिकाणी आपले पीडब्ल्यूचे शेळके साहेब यांना या ठिकाणी पाठवून सर्वे देखील केलेला आहे. त्यामुळं आमची साहेबांना आणि सर्वांच्या वतीनं लोक जनतेच्या वतीनं विनंती की आता आमच्याकडे लक्ष देऊन या पुलाची लवकरात लवकर हा पूल करावा अशी त्यांना विनंती. तुमच्याकडे प्रश्न आहे, आपण महाविकास आघाडीमधले घटक आहात आत्ता देखील. आता आपण शिंदे गटात आहे का ठाकरे गटात हे आम्हाला माहीत नाही, परंतु आता याबद्दल आपलं काय मत आहे? याबद्दल आपण काय मागणी करणार आहे? आमदारांकडे मागणी करणार आहे, खासदारांकडे करणार आहे, ठाकरे साहेबांकडे करणार आहे का माजी खासदार शिवाजी राठोड पाटलांकडे करणार आहे? अत्यंत दळणवळणाचा विषय म्हणून हा रस्ता खूप महत्वाचा आहे, जेणेकरून या रस्त्यावरती बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे अत्यंत जिव्हाळ्याचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता कोणीही लोकप्रतिनिधींनी करून दिला तर त्यांच्याबद्दल आमचं त्यांच्याबद्दल सहर्ष स्वागत आहे. आम्हाला कोणत्याही गटाचं समर्थन करायचं नाही. आमचा हा रस्ता महत्वाचा आहे एवढंच आम्हाला माहिती. आणि या ठिकाणी आत्ताच जे काही अनुभवांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी जनतेचं आणि लोकांचं असं म्हणणं आहे की रस्ता कुणी केला, पूल कुणी केला यापेक्षा लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. या ठिकाणी लोक फार या पुलासाठी उत्सुक आहेत आणि लवकरात लवकर आम्ही देखील आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आदरणीय युवकांचे नेते प्रतीपदादा वळसे पाटील यांना भेटून ह्या रस्त्याची लवकरात लवकर पुलाची मागणी करू अशी मी सर्व जनतेला या ठिकाणी ग्वाही देतो.